स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणनं कारवाई करत राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी बनून चोरी करणाऱ्या महिलांना जेरबंद करून एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला तीन जुलै रोजी फिर्यादी मुस्ताक मोहम्मद युसुफ दारुल राहणार गणेशपेठ सोलापूर आणि त्यांचा चालक असे दोघे पिकअप वाहनातून करमाळा इथं शेळ्या खरेदी करण्याकरता जात असताना मोहोळीतील हॉटेल संकेतजवळील शेटफळच्या पुढे रस्त्याच्या बाजूस तीन महिला या दोन लहान मुलांना घेऊन थांबल्या होत्या तीन महिलांपैकी दोन, या या दोन न, या न, सा ले ले महिला या दरवाजा उघडून पिकअप गाडीच्या समोरील सीटवर दोन लहान मुलांना घेऊन बसल्या एक महिलाही खाली तशीच थांबली असल्यानं फिर्यादी यानं पिकअपच्या मागे बसा असं सांगितलं असता त्यांनी नकार दिला समोरील सीटवर बसलेल्या महिला या मुलांना घेऊन खाली उतरल्या आणि आम्हाला यायचं नाही असं त्यांनी सांगितल्यानं फिर्यादी हा पिकअप वाहन घेऊन पुढे निघून गेला फिर्यादी हा पुढे थोड्या अंतरावर मौजे आरणजवळ आल्यानंतर चालकानं पैसे व्यवस्थित आहेत का बघा असं म्हटल्यानं फिर्यादियानं पिकअपमधील ड्रॉवर चेक केला असता त्यामधील पैसे ठेवलेली कॅरीबॅगच नाहीशी झाल्याचं समजताच फिर्यादियानं पिकअपमध्ये इतरत्र पाहिलं असता त्याच पैशाची कॅरीबॅग कुठेच दिसून आली नाही त्यामुळे संकेत हॉटेलच्या जवळ वाहन थांबवलेल्या तीन महिलांपैकी पुढे बसलेल्या दोन महिलांनीच कॅरीबॅगमध्ये शेळ्या आणण्याकरता ठेवलेले तीन लाख वीस हजार रुपये रोख रक्कम चोरलीये अशी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्या सूचना दिल्या असता सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांनी फिर्यादी आणि चालकास यापूर्वी अटक झालेल्या रेकॉर्डवरील महिलांचे फोटो दाखवले असता फिर्यादीनं एका महिलेचा फोटो ओळखून हीच महिला पिकअप वाहनामध्ये दोन महिलांसह सा बसल्याचं सांगितलं यावरून पथक करमाळा भागात असताना सदरच्या महिला कोर्टी तालुका करमाळा गावच्या स्टँडच्या चौकातील मिठाईच्या दुकानासमोर थांबल्या असल्याची माहिती मिळाली यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडं अधिक चौकशी केली असता त्यांनी पैशाची कॅरी बॅग चोरली असं सांगितलं या दोन महिलांच्या कब्जातून गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक लाख ऐंशी हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजयराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर पोलीस अंमलदार नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले धनराज गायकवाड अक्षय दळवी चालक समीर शेख महिला अंमलदार सरस्वती सुगंधी यांनी केले